डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या भागात सरनोबत हंबीररावांना तिथं पाहून संभाजीराजे चकित होतात. सर्व कारभारी त्यांचे आभार मानतात आणि संभाजीराजांना बेड्या ठोकायला सांगतात. संभाजीराजे हंबीररावांना कारभाऱ्यांच्या बाजूने पाहून चकित होतात. संभाजी महाराज हंबीर मामांना त्यांना इकडे कोणतंही नातं आणू नका आणि आम्हालाही कोणतं नातं जपायची हौस नाही असा सल्ला देतात. तर हंबीरराव त्यांना आम्ही इथे स्वराज्य हिताचाच विचार करून आल्याचं सांगतात. हंबीररावांचा हा रोख पाहून संभाजी महाराज शरणागती पत्करतात आणि आपल्या अंगरक्षकांना तलवारी म्यान करण्याचे आदेश देतात. अनाजीपंत हंबीररावांना युवराजांना अटक करायला सांगतात. हंबीरराव युवराजांच्या दिशेने जातात, मात्र मध्येच वळून ते अनाजीपंतांवर तलवार उपसतात आणि त्यांना आणि सर्व कारभाऱ्यांना अटक करण्याचे आदेश देतात. हंबीररावांच्या कृतीनं अनाजीपंतांना धक्का बसतो. हंबीरराव त्यांच्याशी गनिमी कावा खेळल्याचं सांगतात. आम्ही कविकलशांना अटक केली नसती तर तुम्ही त्यांना मारून टाकलं असतं असा खुलासा ते कारभाऱ्यांसमोर करतात. रक्ताच्या नात्याची गाजरं दाखवणारे तुम्ही आता युवराजांची साथ दिल्यावर असं वागाल असं आम्हाला वाटलं नव्हतं अशा शब्दात ते कारभाऱ्यांच्या कृतीची विवंचना करतात. अनाजीपंत त्यांना आमची फौज खाली असल्याचं सांगतात. तेव्हा ती फौज युवराजांच्या बाजूने असल्याचा खुलासा हंबीरराव करतात. अनाजीपंत हंबीररावांना दगाबाज बोलतात. हे ऐकून युवराज चिडतात आणि अनाजीपंतांना शांत राहण्याचे आदेश देतात. आम्ही तुमचे काय बिघडवलंय असा प्रश्न ते अनाजीपंतांना करतात आणि तुम्ही स्वार्थासाठी हे राजकारण खेळलात याची तुम्हाला कठोर शिक्षा होईल असा निर्णय युवराज घेतात. या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराज येसुबाईंना ह्या प्रकरणाचा ते खोलवर शोध घेतील असं सांगतात. कारभाऱ्यांचे कारस्थान उघडकीस येणार का? संभाजी महाराज अनाजीपंतांना काय शिक्षा करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.